नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। पार्सेकाराक देवपाच्या स्टेटमेंटाचेर बीजेपी मोगोचे पेटले। मुख्यमंत्री म्हणटा ढवळीकरांची देवपाची वाट पळयता, सुदीन म्हणटा मोगो सांगतात तशे, बीजेपी म्हणटा मोगो नासतना 26 सीट। नौदळाचे चेतक हॅलिकॉप्टर काणकोणा इमर्जन्सी देवयले, हॅलिकॉप्टराचा ऑइल प्रेशर हाल्लो, बिघाड जावच्या पहिली सेफ लँडिंग, दोघी पायलट सेफ। सेल्ला कोम्युनिदाद लँड स्कॅमात टुरिझम मिनिस्टर परुळेकराची सुटका ना, क्राईम ब्रांचीच्या तपासाचेर कोर्ट सातीच वेत ना, क्राईम ब्रांचीचो क्लेस क्लोजर अर्ज कोर्टान मारलो भायर। संसारीक नामनेचो गोयकार चित्रकार पद्मश्री लक्ष्मण पैचो गोय सरकारान गोमंत विभूषणान केलो भोवमान। दोन्ही मांडवी पूल शेनवारा सकाळी 7:30 ते 8:30 येरादारीक बंद, दोन्ही पुलांचे इन्स्पेक्शन। म्हापशा पणजे मार्गावेली येरादारी पुलावेल्यान वरभर उरतली बंद। आणि 1500 भीतर टीम घटमूट करपाचो चर्चिल ब्रदर्सचो प्लान, चर्चिल आलेमाव म्हणटा आय लिगात खेळटलो, गोयच्यो टिमी भायर सरल्यात ताचे सोयरसुतक ना। मुख्यमंत्री पार्सेकाराक देवयता म्हणून मगोन बॉम्ब घाल्या उपरांत बीजेपी मोगोचे गैर पेटला। दोघूय ढवळीकार केन्ना देवतात, आपूण 21 दोघांक मंत्री करता म्हणून मुख्यमंत्री पार्सेकारान ढवळीकारांक ओपन चॅलेंज दिली। सुदीन म्हणटा मुख्यमंत्र्यांक जाय जाल्यार तांकां काडचे, मोगोचे केंद्रीय समितीचो आदेश मानपाक तो बांधील। बीजेपीचे आमदारांनी मोगो आणि दीपकाचेर बरीच डायलॉगबाजी केल्या, पळयात रिपोर्ट। मोगोचे केंद्रीय समितीचे थारावा उपरांत मंत्री दीपक ढवळीकरांच्या ब्रेस्तारच्या विधानान राजकीय खवदळ घाला। दोनूय पार्टीची राजकीय डायलॉगबाजी सुरू झाल्या। मुख्यमंत्री पार्सेकर म्हणटा दोघूय केन्ना सोडटा काय म्हणून आपूण रावला। आणि कोणाक तरी दोघांक संधी मिळली न्ही मंत्रीपदाची, सोडटात केन्नाच्यान, केन्नाच्यान सोडून वतात? दोघांक म्हाका नवीन इंडक्ट करपाक मेळटले, चान्स आयलो दोघांक कोणाक तरी सोडटा म्हणणार। मुख्यमंत्र्यांक काढतात का मंत्र्यांक काढतात? पण तुमची युती उठली? अरे माझं सरकार 21, माझ्या पक्षाचे 21 आमदार असतात, मला प्रश्न खं येतात? आणि प्लस इंडिपेंडंटचा कितकेदा तरी सपोर्ट असा, ते तो। पण आता किती युती उठली लोकं, त्यानेच सांगते मला उत्तर। सुदीन सध्या भोवणेर असा, विचारल्यार म्हणता मुख्यमंत्री मंत्र्याक काढपाक घेवपाक मेकळो, ताणें जाय तेन्ना तांकां काडचे, मगोची केंद्रीय समिती सांगता ते प्रमाण आपूण करतलो। तुम्ही या सेंट्रल कमिटीच्या डिसिजनांक हे करता, सपोर्ट करता? म्हाका कळ्ळां त्या प्रमाणे जे कितें सेंट्रल कमिटीन डिसिजन घेतलां ते ताका सपोर्ट हो म्हाका दिवचोच पडटा, कारण हांव एक सोल्जर एमजीपीचो। तर तेजेर मागीर मुख्यमंत्र्यांक विचारले, तेणी सांगले की दोघू आमदार, दोघू मंत्री केन्ना सोडून वयता, आपल्याक दोन नवे मंत्री इंडक्ट करपाक मेळटले म्हणून। जाय तेन्ना ते घेवचे, त्याच्या हातात असा, ते चीफ मिनिस्टर जो कोण असा ताका फुल पावर असता कोणाकूय काढपाक कोणाकूय घेवपाक, त्या बद्दल कशेंच दुमत ना। आम्ही सोडपाची गरज ना, कारण आमचे जे डिसिजन झाले युतीचे ते नितीन गडकरी बरोबर आणि पर्रीकरा बरोबर, आणि जाय ते डिसिजन घेतल्या नंतर त्यांचे कडे डिस्कशन झाल्यानंतर हे सगळे गोष्टी मुखार जातात। त्याप्रमाणे ते गोष्टी झाल्यानंतरच हांवें जर रिझिग्नेशन दिवपाचे जाल्यार हांव रिझिग्नेशन दिलं। तुम्ही केन्ना मेळटले पर्रीकर गडकरी? नाही, ताजं लग्नाचं हे असं इजी आफ्टर हिज मॅरेज, तो 12-13 तारखेनंतर ताणें कॉल केलो जाल्यार मेळटलो, ताणें कॉल करू ना कोणीच जाल्यार मेळपाची आवश्यकता ना। दुसरे वटेन बीजेपीच्या आमदारांनी डायलॉगबाजी सुरू केली। बीजेपी खंय मगो नसताना 26 सीट काढटा, 21 आमदार असताना मगोक 5 वर्ष सरकारान दवरले ते ताणी उपकार मानपाचे। आणि लोकां फुडें वचून ना हो सीएम नका हो हे करपाक जाय, ही वी कंडेम दी स्टेटमेंट ऑफ बाब दीपक ढवळीकर, वी कंडेम दी स्टेटमेंट। आणि युती जर नका जाल्यार त्यांनी युती नका म्हणून सांगपाक जाय डायरेक्ट,
कोलिशन धरणार जो मेजॉरिटी पार्टी असा ती बीजेपी असा आणि लेजिस्लेटिव्हचा हेड जो असा तो बीजेपीचा जातलो आणि ते आम्ही डिसाईड करतले कोण आमचं चीफ मिनिस्टर जातलो तो एमजीपीटी डिसाईड करचे ना आमचं चीफ मिनिस्टर कोण जातलो तो खंयच्याच कंडिशनार युतीच्यो गोष्टी इन फ्युचर सुद्धा जावच्यो ना कंडिशनां आमची असतली व आम्ही एक ठरयले हा की आमचे 26 सीट येतले आम्ही युती असल्यारूय 26 सीट येतात आणि युती नसल्यारूय 26 सीट येतात म्हणजे आम्ही तयारी आमची तयारी असा पण आमच्या सायडीकसून आम्ही युती तोडिना जर ते जर म्हणत की त्यांना कळेनासताना खची डिसिजना या आमच्या आईच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या जर ही चुकीची गजल हा कारण कॅबिनेट जेव्हा असतात सगळी डिसिजना जी घेऊन असतात ही कॅबिनेटात घेतात आणि कॅबिनेट जेव्हा असतात त्यांना हे दोघंही मंत्री म्हणून दोघंही भाव थंयसर हजीर असतात त्यांच्यानी जर विरोध करपाक जाय किंवा डिसिजन घेऊन जाय हातून त्यांचाही सहभाग कॅबिनेट म्हणजे किती सगळ्यांनी मिळून घेतलेलं एक डिसिजन व्हेरी स्ट्रेंज स्टेटमेंट Who are they to tell us who to replace? They are nobody to tell us to replace. Oh, that is, we will decide. We as legislative will decide whether we don't want Mr. Parsekar as Chief Minister or whether we want him. Who is somebody or third person to decide who is the Chief Minister for us? दोघांच्या झगड्यात तातल्या तातून आपणही फडणा मारले. But if you see deeply, you will get a very clear picture. This is nothing else but the politics of blackmail. I will not comment on who is the director behind it. But there is a director. There is a director who is orchestrating everything, doing everything. The fact is that if Mr. Dhawlikar is so peeved off Mr. Parsekar as the chief minister because he has ignored him or his party not taken confidence, have not discussed, and he has no faith and no trust in Mr. Parsekar, then why is he continuing as a cabinet minister? I think by now he should have resigned, not only him, but his other colleague. And I have not seen any chief minister who is so weak. Cabinet minister is openly threatening, holding a press conference, showing no trust in him. And still that cabinet minister is continuing as a cabinet minister, in his own cabinet minister. And he is giving clarifications. Straight Mr. Dhawlikar and his party and his MLA and ministers, if they are not resigning, then Mr. Parsekar should sack them without waiting for any clearance from anybody. But we all know that this is a drama which is going on. Neither Dhawlikar will resign, not Parsekar will sack, because Parsekar is, it seems, is too weak a chief minister. He's just a puppet. And Dhawlikar is too, he's mastered the art of blackmail. He has blackmailed almost every government in the last few years. He will continue. So Aam Aadmi challenges both Mr. Dhawlikar to resign if he believes that he has no trust in the chief minister, and also challenging Mr. Chief Minister to sack him. अजून तरी मोगुतले एकल्यानुई राजीनामो दिल्लो ना. परिस्थिती आयतारा 11 डिसेंबरा क्लियर जावता. मात मगो बीजेपीचे इलेक्शन सीट शेअरिंग आणि लीडरशिपीचो इशू निर्णायक पावणार पावला इतले मात खरे. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. नौदळाचे चेतक हेलिकॉप्टर काणकोणा इमर्जन्सी देवयले. सकाळी सुमार 7 ही गजाल. ललित रिसॉर्टाच्या हेलिपॅडाचेर दोघाय पायलटांनी हॅलिकॉप्टर सेफ देवयले आणि बरे भशेन भायर सरले. हॅलिकॉप्टराचो ऑल प्रेशर काय हाल्लो. ऑल प्रेशर हाल्ल्यार तांत्रिक बिगाड जाव येता. सादुरकायेन हॅलिकॉप्टर देवयले म्हणून डिफेन्साची सुत्रां सांगता. आयएनएस हंसाची टीम काणकोणा येऊन हॅलिकॉप्टर सारखे करताली. दोन्ही मांडवी पूल शेनवारा सकाळी 7:30 ते 8:30 एक वर येरादारीक बंद असतले. दोन्ही पुलांचे वरभर इन्स्पेक्शन आणि टेस्टिंग चालू असतले. ताका लागून पुलाचेर येरादारी बंद असतली म्हणून उत्तर गोयच्या कलेक्टरान सांगला. घेऊया एक ब्रेक.